धाराशिव जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या 4 जागांपैकी 3 जागावर गोंधळ कायम आहे, तर एक जागा फायनल झाली आहे. ती जवळपास गेल्या वर्षभरापासून निश्चित होती, ती म्हणजे उस्मानाबाद विधानसभेची. आणि त्या ठिकाणी उमेदवार आहेत शिवसेनेकडून, ठाकरे गटाकडून कैलास घाडगे पाटील. जवळपास तुमची उमेदवारी निश्चित मानली जात होती, ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस काय वाटलं? मागच्या 5 वर्षापूर्वी पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आणि इथल्या शिवसैनिकांनी ज्या विश्वासानं मला विधानसभेत पाठवलं होतं, त्या विश्वासाला मी 5 वर्ष पात्र राहिलो, त्यामुळं ही उमेदवारी मला मिळाली असं मला वाटतं. आणि ज्यावेळेस निष्ठेची परीक्षा होती, त्यावेळेस निष्ठेच्या परीक्षेतही मी निश्चितपणे निष्ठेच्या बाजूने राहिलो, शिवसेनेच्या बाजूने राहिलो, माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बाजूने राहिलो. आणि जो विश्वास त्यांनी ठेवला त्याला सार्थ विश्वास मी त्यांचा सार्थ ठरवला, त्यामुळे मला ही उमेदवारी दिली आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. एकीकडं तुमची उमेदवारी निश्चित झाली आहे, मात्र महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातल्या 3 जागेवर गोंधळ आहे. परांड्यात तर अक्षरशः दोन्ही पक्षाकडे ए बी फॉर्म आहेत. काही गोंधळाची परिस्थिती याबाबत जे काही गोंधळ झाला याबाबत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय पवार साहेब आणि नाना पटोले साहेब हे मिळून निर्णय घेतील असं मला वाटतं, त्यात तोडगा निघेल. निष्ठेचं फळ तुम्हाला मिळालं, मात्र जनतेप्रती जनतेला त्यांच्या ह्याचं काय, जनतेच्या निष्ठेच्या दरबारात तुम्ही काय मुद्दे घेऊन जाणार आहे? पहिल्या 2.5 वर्षात ज्यावेळेस सरकार होतं, जे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जी कामं केली आणि जनतेच्या दरबारात नंतरच्या 2.5 वर्षात फक्त यांच्यावर गद्दारीमध्ये सामील झालो नाही, म्हणून ह्या मतदारसंघावर ह्या महायुती सरकारनं कसा अन्याय केला हे जनतेसमोर घेऊन जाणार आहे. मतदारसंघाच्या ज्यावेळेस विकासाचा मुद्दा निघतो त्यावेळेस एकीकडं तुमच्या निष्ठेची चर्चा होते, मात्र कामाच्या बाबतीत आमदारांनी कामं केली नाही असाही आरोप होतो. 5 वर्षात कुठली कामं आपण पूर्णत्वास नेली किंवा कुठल्या कामाचा पाठपुरावा केला? सगळ्यात महत्त्वाचं सुरुवातीला काम जे आपण केलं होतं की कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं, जे 2018 तत्कालीन फडणवीस सरकारनं हा मराठवाड्याचा प्रकल्प असताना, पाणी मराठवाड्याचा असताना ह्या प्राधान्यक्रम ठरवून दिला होता. आणि ह्या प्राधान्यक्रमात तुम्ही खात्री म्हणजे चौकशी करू शकता की मराठवाड्यातलं किंवा आपल्या जिल्ह्यातलं एकही काम नव्हतं. सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे त्या प्राधान्यक्रमात आपल्या जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातला दुधाळवाडी साठवण तलाव आणि तुळजापूरमधला रामदरा साठवण तलावापर्यंतच्या कामाचा समावेश हा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये करून घेतला, त्याला भरीव अशी तरतूद केली, त्याची निविदा प्रक्रियासुद्धा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये निविदा प्रक्रिया प्रसिद्ध झाली होती. नंतरच्या काळात ह्या सरकारनं, महायुती सरकारनं सुरुवातीला आल्या ह्या कामाला स्थगिती दिली. त्यानंतरच्या अधिवेशनात मी लक्षवेधी मानून ही स्थगिती त्यांना उठवायला लावली. ही स्थगिती उठल्यानंतर 8 महिने ह्या महायुती सरकारनं कार्यक्रम आदेश देण्यास का लावले, मग ह्याचं काय कारण होतं, हेही महायुती सरकारच्या नेतेमंडळीने सांगणं गरजेचं आहे. आणि 2021 उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारच्या काळामध्ये ह्या प्रकल्पासाठी 840 कोटीची तरतूद होती. आता ह्या वर्षी त्याला कमीत कमी दरवर्षी 1000 कोटी तरतूदीची गरज असताना फक्त 500 कोटी तरतूद केली आणि त्यापैकी निधी वितरण फक्त 60 कोटी रुपये केलं, त्यामुळे ही कामं थांबलेली आहेत. आणि ह्याला जबाबदार कोण? सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे 4700 कोटीचा प्रकल्प आहे आणि 12000 कोटीवर 7 TMCs पाणी येतं आहे. हा प्रकल्पाला वेळ लागत गेल्यामुळे ह्याची किंमत वाढली आणि त्याचंही लोक श्रेय घेतात, आम्ही 12000 कोटी रुपये दिले म्हणून. खरं तर ही श्रेय घेण्याची गोष्ट नाही, जर हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाला असता तर ते पैसे आपल्या सर्वसामान्याच्या करदात्यांचे पैसे आहेत, ते दुसऱ्या विकासाला वापरता आले असते. आताही ह्याला निधीची तरतूद कमी करून ह्या प्रकल्पाची किंमत वाढवण्याचं पाप ही हे सरकार करते असं मला वाटतं. विधानसभेच्या आखाड्यात यावेळेस 2 मुद्दे जास्त महत्त्वाचे ठरणार आहेत, ते म्हणजे मराठा आरक्षण आणि लाडकी बहीण. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटलांची तुम्ही भेट घेतलेली आहे, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जरांगेंच्या भेटीला गेला, नेमक्या भेटीत काय चर्चा झाली, काय प्लॅन ठरला? मराठा आरक्षणाच्या बाबतीत हा गरजवंत मराठ्यांचा लढा माननीय जरांगे पाटील यांच्या माध्यमातून गेल्या 1.5 वर्षापासून महाराष्ट्रात उभा आहे. आणि याबाबत मी विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या किंवा काय काय म्हणजे भूमिका मांडली, तसेच विधानभवनाबाहेरही रस्त्यावरल्या लढाईत मी कुठल्या गोष्टी केल्या हे मी त्यांना सांगितलं. आणि फक्त मराठा आरक्षणच नाही तर धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी विधानसभेत मी केलेली आहे. त्याचबरोबरीनं मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत ही मी मागणी केली आहे की जे याआधी मुस्लिम आरक्षण दिलं होतं नंतर हे सरकारनं दिलं नाही, असे जे कोळी आरक्षणाचा विषय असेल, इथल्या कोळी समाजाला प्रमाणपत्र मिळत नाहीत, ह्या गोष्टी ज्या सगळ्या मी लोकप्रतिनिधी म्हणून मांडणं गरजेचं होतं, माझं कर्तव्य होतं, ह्या सगळ्या गोष्टी मी विधानभवनात केलेल्या आहेत. विधानसभेच्या अनुषंगानं जरांगे पाटलांकडून कुठला शब्द मिळाला आहे? नाही, त्या निवडणुकीच्या बाबतीत चर्चा झाली नाही. ज्या गोष्टी मी मराठा आरक्षणाच्या बाबतीत केल्या होत्या किंवा जे जे काम केलं होतं ते त्यांना फक्त सांगितलं मी.
सरकारनं महत्त्वाकांक्षी योजना राबवली लाडकी बहीण, लोकसभेच्या निकालानंतरची खरं तर ही योजना, ह्या योजनेचा कसा परिणाम होईल काय वाटतं? ही खरं तर लोकसभेच्या निकालानंतर आलेली ही लाडकी बहीण नाही तर त्यांच्या खुर्ची त्यांना धोक्यात वाटली म्हणून त्यांनी बहिणीच्या लाडकी बहीण म्हणजे लाडक्या खुर्चीसाठी लाडकी बहीण योजना काढली असं मला वाटतं. कारण त्यांची खुर्ची धोक्यात आली हे त्यांच्या लोकसभेच्या निकालानंतर दिसून आलं. त्यांना जर खरंच बहिणींची काळजी होती, बहिणीच्या संसाराची काळजी होती, तर त्यांनी ज्यावेळेस सरकार स्थापन झालं, माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्यावेळेस 2019 मुख्यमंत्री झाले, त्यांनी शब्द दिला होता कर्जमाफीचा. त्यांनी मुख्यमंत्री झाल्या झाल्या पहिल्या कॅबिनेटमध्ये म्हणजे ज्यावेळेस मंत्रिमंडळही पूर्ण नव्हतं, ज्यांना खरं द्यायचं असतं त्यावेळेस शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि एका थंबवर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येऊन पडले. त्यांनी कुठेही मेळावे घेतले नाहीत. आम्ही प्रमाणपत्र वाटतो शेतकरी कर्जमाफीचे. ह्यांना लाडक्या बहिणीच्या माध्यमातून काहीतरी 1500 रुपये द्यायचे, पण 15 त्याला त्या लाडक्या बहिणीच्या संसारावर लाखो रुपयाचा वरवंटा ह्या सरकारच्या माध्यमातून महागाई असेल. आज आपण बघतोय दिवाळी आलेली आहे, आपण किराणा जर मागच्या वर्षी 1000 रुपये लागत असतील आता 1500 रुपये लागायला लागलेत. म्हणजे उदाहरण दिलं मी, म्हणजे दीडपटीत सगळी महागाई वाढलेली आहे. त्यामुळं सोयाबीनचे भावही 2021 9000 होते आता 4000 आलेत. किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीनं सोयाबीन विकावं लागले. खरेदी केंद्र चालू करणार म्हणून घोषणा केली. मला त्यांना विचारायचं की आजपर्यंत किती क्विंटल सोयाबीन तुम्ही खरेदी केली? 1 क्विंटल सोयाबीनची खरेदी हे सरकार करू शकलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी आली, काढणीचे पैसे द्यावे लागतात, मजुराचे पैसे द्यावे लागतात, दिवाळी सणासाठी घरी पैसे लागतात. त्यामुळं नाईलाजानं ह्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीनं खुल्या बाजारात सोयाबीन विकावं लागतं. ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळं लाखो रुपयाचं नुकसान करून त्या बहिणीच्या संसाराचं 1500 रुपये देऊन जर कोण असं सरकारला वाटत असेल बहीण आपल्याला मतदान करेल तर हे त्यांचा गैरसमज आहे असं मला वाटतं. तुमची प्रचाराची तुमची सुरुवात झालेली आहे, कदाचित पहिली फेरीही पूर्ण झाली असेल. तुमच्या विजयाचा आणि महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील इतर जागांच्या विजयाचा किती विश्वास? निश्चितच माझ्यासहित महाविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व जागा जिल्ह्यातल्या हे महाविकास आघाडीत निवडून येतील असं मला वाटतं. तर हे होते कैलास पाटील, शिवसेनेचे उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि महागाईच्या मुद्द्यावर आपण विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचं कैलास पाटील यांनी सांगितलं. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.